खाते वाटपामध्ये अजित पवार यांच्या गटाला कोणकोणती खाती मिळालेली आहेत ते सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर अजित पवार यांना अर्थ खातं मिळालेलं आहे, कृषी मंत्री पद धनंजय मुंडेंकडे आलेलं आहे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री पद छगन भुजबळ यांना मिळालेलं आहे, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार मंत्री पद आहे, वैद्यकीय शिक्षण मंत्री पद हसन मुश्रीफ यांच्याकडे, तर आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बाल विकास मंत्रालय देण्यात आलेलं आहे, या मंत्रिपदाचा पदभार त्यांच्यावरती देण्यात आलेला आहे। तर अजित पवार यांच्या गटालाही महत्त्वाची खाती मिळालेली आहेत, अनिल पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खातं आहे, तर क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय संजय बनसोडे यांच्याकडे गेलेलं आहे, धर्मराव अत्राम यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन देण्यात आलेलं आहे, अल्पसंख्याक मंत्रिपदाचा पदभार हा अब्दुल सत्तार यांच्याकडे असणार आहे, संजय राठोड यांच्याकडे देखील महत्त्वाचं खातं देण्यात आलेलं आहे। तर ही आत्ताचं खाते वाटप आपण पाहतो, धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्री पद देण्यात आलंय, दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री झालेले आहेत, हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार देण्यात आलेला आहे, छगन भुजबळ यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा मंत्रीपद देण्यात आलेलं आहे, धर्मराव अत्राम यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन मंत्रीपद देण्यात आलेलं आहे, अनिल पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन मंत्रीपद देण्यात आलेलं आहे। राहुल झोरी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, राहुल महत्त्वाचं ज्यांचं सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं खाते वाटपाकडे, आता खाते वाटप निश्चित झालेलं आहे, कोणकोणती महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे गेली? अतृप्ती सर्वात महत्त्वाचं आणि सर्वाधिक चर्चा ज्या दिवशी राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली, अजित पवार मुख्यमंत्रीपदी आले त्या दिवसापासून ते अगदी हे खाते वाटप जाहीर होईपर्यंत सर्वाधिक ज्या खात्याची चर्चा होती ते म्हणजे अर्थ खातं, आणि यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे। न्यूज टेट महाराष्ट्रानं अगदी सुरुवातीलाच याबद्दल सांगितलं होतं की अर्थ खातं हे अजित पवार यांच्याचकडे राहील, अर्थात एकनाथ शिंदे यांचा कितीही विरोध झाला तरी मात्र त्या विरोधाला न जुमानता अखेर भाजपनं हे खातं स्वतःच्या कोट्यातलं हे खातं अजित पवारांकडे दिले। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत याच खात्यावर अडून राहून किंवा याच खात्याचा विरोध वारंवार करून सगळी बाजी स्वतःच तर जिंकली नाही ना, असा देखील एक प्रश्न या निमित्तानं उभा झाला आहे। कारण एकंदरीत बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी एका खात्यावरच लक्ष केंद्रित करत विरोध दर्शवला खरा, मात्र स्वतःकडचं एकही खातं त्यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिलं नाही। सहाची सहा खाती जी आहेत ती भाजपच्या कोट्यातनं ह्या सगळ्या मंत्र्यांना मिळाली आहेत, तर दोन खाती जी आहेत अब्दुल सत्तार आणि संजय राठोडचं खातं जरी राष्ट्रवादीच्या कोट्याला मिळालं असलं तरी देखील त्या बदल्यात दोन्ही खाती दोन्ही मंत्र्यांसाठी ही खाती एकनाथ शिंदे यांनी परत मिळवलेली आहेत। अन्न औषध प्रशासन जे खातं समोरच्या राष्ट्रवादीला गेलेलं आहे त्या बदल्यात संजय राठोड यांना नद व जलसंधारण हे खातं मिळाले। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अन्न व औषध प्रशासन हे जरी खातं मोठं होतं तरी त्याहीपेक्षा ताकदीचं असं खातं नद व जलसंधारण हे खातं पुन्हा एकदा संजय राठोड यांच्याकडे आले, तर अब्दुल सत्तारला देखील पुनर्वसन करत कुठलंही मंत्रिपद न घालवता त्यांना देखील एक चांगलं खातं देण्यात आलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जर बघितलं तर 106 आमदार असणाऱ्या भाजपची संख्याबळ जरी मोठं असलं तरी सर्वाधिक त्याग किंवा सर्वाधिक मंत्रीपदं ही त्यांच्याच कोट्यातनं फक्त 35 आमदार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कोट्याला द्यावी लागलेली आहेत। दुसऱ्या बाजूला 50 आमदार जे स्वतः आहेत 10 पक्ष आणि इतर 40 आमदार जे की त्यांचे स्वतःचे आहेत ह्या सगळ्यांच्या 50 कोट्यांमध्ये देखील सर्वाधिक आणि ताकदीची महत्त्वाची खाती एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे शाबूत ठेवली आहेत। याचाच अर्थ या सगळ्या धावपळीमध्ये अर्थात अगदी अजित पवार यांचा समावेश ज्या दिवशी मंत्रिमंडळात झाला त्या दिवसापासून जरी शिंदे गटात अस्वस्थता असली जरी वारंवार अर्थ खात्याबद्दल विरोध केला गेला राजकीय कोंडी जरी अर्थ खात्याबद्दल होणार असली तरी दुसऱ्या बाजूला एक गोष्ट गमावली जरी असली तरी त्या बदल्यात इतर 6 ते 8 गोष्टी स्वतःच्या शाबूत ठेवण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वस्वी यशस्वी ठरलेत असंच म्हणावं लागेल। ज्या पद्धतीनं काही खात्यांचा पदभार जाईल काही खाती त्यांच्याकडून काढून घेतली जातील काही मंत्र्यांची विकेट जाईल ही चर्चा वारंवार होत असताना एकाही मंत्र्याचा विकेट न जाऊ देता एकाही खात्याचा राष्ट्रवादीला गड न जाऊ देता मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडली सर्व खाती ही एक खाती शाबूत ठेवली आहेत। तृप्ती राहुल हाच प्रश्न मला विचारायचा होता, खरं तर बऱ्याच मंत्र्यांचं मंत्रिपद जाईल आणि मंत्रिमंडळातूनच गच्छंती होईल अशी चर्चा सुरू झालेली होती, मग ते शिंदे गटातले असो किंवा भाजपमधले असो, मात्र ज्या पद्धतीने आता खाते वाटप पाहतोय खाते बदल झालेला आहे, मात्र कोणत्याही मंत्र्याला मंत्रिमंडळामधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला नाही। तर याच अनुषंगाने ज्या जी खलबतं होत होती इतक्या दिवसांपासून त्यावरती हा तोडगा काढण्यात आलेला आहे का? राष्ट्रवादीच्या नेत्यांना महत्त्वाची खाती देऊन त्यानंतर आपल्याही मंत्र्यांचं मंत्रिपद शाबूत ठेवण्यात शिंदे गटाला आणि भाजपलाही यश आलंय का?
शिंदे गटतरी यामध्ये नक्कीच यशस्वी ठरला आहे. शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने खेळी याला म्हणता येईल आपण की आपल्याकडची मंत्रिपदं ही राष्ट्रवादीला जाऊ न देण्यामध्ये त्यांनी एक सर्वस्वी एक विजय मिळवला आहे. दुसऱ्या बाजूला काही मंत्र्यांची जी खाती जाणार होती अर्थातच हा फक्त मंत्रिमंडळाचा खाते वाटप आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. सर्वात मोठी एकनाथ शिंदे गटापुढे अडचण जी ठरते आहे ती अर्थातच मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार. कारण यापूर्वी देखील अनेक जण एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये अतिशय आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. मग ते भरचेड गोगावले असतील, संजय राठोड असतील, बच्चू कडू असतील, ही सगळी मंत्रिमंडळामध्ये येण्यासाठी प्रचंड आग्रही आणि आक्रमक भूमिका आता घेताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला जर मंत्रिमंडळ विस्तार रखडला तरी देखील एकनाथ शिंदेंनी आपल्याकडची खाती दुसरीकडे जाऊ दिली नाहीत. विस्तार ज्यावेळी होईल त्यावेळी भाजपमधल्या देखील काही लोकांना बाजूला हटावं लागेल, ज्यामध्ये चंद्रकांत पाटील असतील आणि याबरोबरच इतर काही लोक असतील त्यांचा यामध्ये समावेश होऊ शकतो. मात्र तूर्तास झालेला खाते वाटप हा तात्पुरता देखील ठरू शकतो. अधिवेशनानंतर जर विस्तार झाला किंवा आसपास याचा विस्तार झाला तर काही लोकांची खाती काढून परत नवीन आलेल्या मंत्र्यांना द्यावी लागतील. आणि याचमुळं आज अखेर एकनाथ शिंदे यांच्या सर्वात समोरची सगळ्यात मोठी अडचण जी ठरू शकते अर्थातच रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार. आणि त्यामुळं या पार्श्वभूमीवर आता वाट आहे ती अर्थातच खातेवाटप झाले. अजून एक मोठी अडचण या सर्वांसमोर ठरू शकते अर्थातच पालकमंत्रीपदाचं अद्याप न झालेलं वाटप. पालकमंत्रीपदावर ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीनं आपला दावा केलेला आहे भाजपचे अनेक त्यांच्याकडे जातील, एकनाथ शिंदेकडून त्यांच्याकडे जाऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिती तटकरे ज्या की रायगडमधून आता कॅबिनेट मंत्री झालेले आहेत, प्रोटोकॉलनुसार किंवा एक जो यानुसार जर त्यांना जर रायगडचं पालकमंत्रीपद दिलं तर शिंदे गटामध्ये एक जो असंतोष आहे तो उफाळून बाहेर येऊ शकतो. कारण यापूर्वी देखील याच ठिकाणी भरत शेठ गोगावले यांनी एकदा नाही तर अनेकदा जाहीरपणे इथल्या पालक संपूर्ण सविस्तर माहितीसाठी